सांगलीतील PSI युवराज कामठेनं पोलीस कोठडीत केलेल्या खुनाच्या कृत्याचा शहरातून संताप व्यक्त होतोय. स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच पोलीस अधीक्षकांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. या खुनामुळे बेकायदेशीर झिरो पोलीस म्हणजे पोलिसांनीच बेकायदेशीर कामांसाठी नेमलेल्या लोकांचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. सांगली अनिकेत कोथळे खून प्रकरणी PSI युवराज कामटेसह अन्य 4 पोलीस आणि झाकीर पट्टेवाले हा झिरो पोलीसही अटकेत आहे. पोलिसांनी बेकायदेशीरपणे झिरो पोलीस नेमले असून हे झिरो पोलीस आता खून करण्यास सुद्धा पोलिसांना सहकार्य करत असल्याचं या घटनेमुळे उजेडात आलंय. एका बॅग विक्रेत्यानं अनिकेत विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून अनिकेतला अडकवलं. तो दुकानदार सध्या गायब आहे. त्या दुकानदाराची सुपारी घेऊनच PSI कामटेनं अनिकेतचा खून केल्याचा आरोप त्याच्या नातलगांनी केलाय. खून झालेला आहे ते एक प्रकारे कामटेनं सुपारी देऊन मारण्यात आलं आहे असं आमचं सांगणं आहे. आणि कामटे त्या बॅग हाऊसमध्ये तिथं बसत होता आणि लवकरात लवकर यांना फाशी व्हावी. पोलिसांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्हाला जरा जरी जाण असेल या प्रकरणाची, जरा जरी मनाला काय वाटत असेल तर त्यांची धिंड निघाली पाहिजे चौकात चौकात. या घटनेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली पोलीस ठाण्यासमोरच पोलीस अधीक्षकांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. या खून प्रकरणातल्या सर्व दोषींवर कारवाई होईल, तसाच बेकायदेशीर असलेला झिरो पोलीस प्रकार चालू देणार नसल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय. पूर्ण DDR जे आहेत तर DDR यांच्याकडे त्यानंतरही 2 तक्रारी मी रजिस्टर करायला लावलेल्या आहेत आणि त्याची चौकशी सुरू झालेली आहे. अनेक तालुक्याच्या ठिकाणी देखील तहसीलदारांना अशा प्रकारच्या जर घटना असतील तर ताबडतोब त्यांनी त्या ठिकाणी चौकशी करावी आणि नियमाप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. या खुनासंबंधी लोकांच्या तक्रारी आणि मागण्यांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाईल, तसंच दर महिन्याला जिल्हाधिकारी पोलीस विभागाचा आढावा घेतील असं आश्वासन यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलं. याच्यामध्ये जे लोक दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणानं कारवाई केली जाईल आणि शहीदी मार्फत याची पुढील तपासाची सगळी कारवाई त्या अनुषंगानं त्या प्रकरणाच्या होत आहे. एकीकडे मृत अनिकेत कोथळेंच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षेची मागणी होतीये, तर दुसरीकडे PSI कामठेंच्या काळ्या कृत्यांकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या बदलीची मागणी जोर धरतीये. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली.